राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करून पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अतुल गोयल यांना 20 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला होता, परंतु पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत 6 जणांना अटक केली आहे. या प्रकरणी आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यातील सर्किट हाऊस या ठिकाणी पत्रकारांशी बोलताना त्यांनी गृहमंत्र्यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्याचं सांगितलंय. जिल्हा बँकेच्या संचालकांसोबत बैठक पार पडलेली आहे. काय नावं काही किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 21 लोकांची निवडणूक मधल्या काळामध्ये झाली. काही सन्माननीय सदस्य बिनविरोध आले, काहींची मात्र निवडणूक झाली. त्याच्या संदर्भामध्ये आम्ही सगळीच चर्चा केली आणि कोणकोण चेअरमन व्हाईस चेअरमनच्या संदर्भात इच्छुक आहे, कारण आम्ही अनेक जण राज्याचं प्रतिनिधित्व करतो, जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतो, तालुक्याचं प्रतिनिधित्व करतो. त्याच्यामुळं काय कुणाच्या मनात आहे हे जाणून घेण्याच्याकरता मी दिलीप वळसे पाटील, दत्तमामा भरणे, संजय जगताप काँग्रेसचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रदीप गारटकर असं आम्ही सगळ्यांशी चर्चा केली, सगळ्यांचं ऐकून घेतलं आणि त्या संदर्भातला निर्णय आता त्यांनी जे काही सांगायचं ते सांगितलं, पण शेवटी अंतिम निर्णय मी दिलीप वळसे पाटील जे घेईल ते मान्य आहे असं त्यांनी सांगितलं. तर आता मी मीटिंगलाच चाललेलो आहे. तिथं गेल्यानंतर चेअरमन आणि व्हाईस चेअरमनचे नाव फॉर्म भरले जातील आणि ते बिनविरोध निवडून येतील. माझ्या कानावर ही गोष्ट आली, कारण अतुल गोयललाच तो फोन गेलेला होता. अतुल गोयल मला ओळखतो आणि त्याला माहिती आहे की माझा नंबर ज्यावेळेस जातो त्यावेळेस पलीकडच्या बाजूला प्रायव्हेट नंबर येतो, पण ह्याच्यातनं जे काही त्यांनी सॉफ्टवेअरचा किंवा जो काही टेक्नॉलॉजीचा वापर केला त्याच्यामध्ये तिकडं नाव गेलं. नाव गेल्यामुळं त्याला डाऊट आला. डाऊट आल्यानंतर त्याला मला कळवलं. मी मुंबईत होतो, मला कळायला मी ताबडतोब CPC संपर्क साधला. तिथं दिलीप वळसे पाटील पण माझ्याजवळ होते. दिलीपरावांनी पण सांगितलं की आपण सायबरला लगेचच सांगू आणि सायबरवाल्यांनी संपूर्ण त्याची तपास केला, चौकशी केली. त्याच्यात 6-1 लोकं मिळालेली आहेत आणि त्यांच्यावर अतिशय कठोर अशा प्रकारची कारवाई करण्याच्या सूचना गृहमंत्र्यांनी दिलेल्या आहेत. दादा, आज कोरोना आढावा बैठक तुम्ही घेत आहेत आणि खरं तर रुग्णसंख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे पुणे शहर आणि जिल्ह्यातील. नवीन काही असं विचाराधीन आहे निर्बंध? आता तिथं मीटिंगला गेल्यानंतरच सगळ्यांचं ऐकून घेऊनच पुढच्या गोष्टी होतील. राज्याच्या स्तरावरचे जे निर्णय असतात ते राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री घेतात. त्याची नियमावली मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेली आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट 1 पथकानं सापळा रचून 6 जणांना अटक केली आहे. या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक अतुल जयप्रकाश गोयल यांनी बनगार्डन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. 28 वर्षीय नवनाथ चोरामले, 20 वर्षीय सौरभ काकडे, 28 वर्षीय सुनील उर्फ बाळा वाघमारे, 25 वर्षीय किरण काकडे, 19 वर्षीय चैतन्य वाघमारे आणि 24 वर्षीय आकाश निकाळजे अशी अटक केलेल्यांची नावं आहेत. पुण्यातील आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी फॉलो करत रहा लोकमत पुण्याचं फेसबुक पेज. या व्हिडिओलाही जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. पुण्याहून शिवानी खोरगडे, लोकमत.